हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम हेल्दी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथे दुधी भोपळ्याचा साल आणि बिया काढून अशा पद्धतीने क्यूब्स आकारामध्ये कट करून घेतलेला आहे दुधी भोपळा सर्वात अगोदर। याला आपल्याला दुधी किसायची वगैरे काहीही गरज नाही, फक्त कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जेवढं बारीक होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व क्यूब्स मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत। यांना मोजून घेतल्यानंतर 1.5 कप भरले हे, तर 1.5 कप मी इथे क्यूब्स घेतलेले होते। यामध्ये 3 ते 4 हिरवे मिरची आणि भरपूर कोथिंबीर वापरलेला आहे आणि थोडंसं म्हणजे 8 ते 10 पानं कढीपत्त्याची घेतली। आता यामध्ये पाणी न घालता बारीकसर वाटण करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने खूप छान बारीकसर वाटण तयार झालं, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी राहायला नको। तर याला एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी सर्वात अगोदर 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे, नंतर लागलं तर आणखी 1/2 कप आपण नंतर घालूच। आता यामध्ये 1 चम्मच जिरे वापरलेलं आहे, 1 चम्मच पांढरी तीळ आणि 1/2 चम्मच ओवा। अशा पद्धतीने हातावर घेऊन याला क्रश करून घ्यायचं, म्हणजे ओव्याचं फ्लेवर खूप छान येतं अशामुळं। आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे, 1/2 चम्मच हळद वापरलेली आहे, तुम्हाला वाटलं तर थोडंसं लाल तिखटसुद्धा वापरू शकता। 1/2 चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच धने पावडर घ्यायचा आहे आणि 1/2 चम्मच गरम मसाला वापरलेला इथे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने पाणी न घालता। यामध्ये आपण पाणी एकही थेंब वापरणार नाहीत। दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिकरित्या पाणी असतेच, तर आपल्याला यामध्ये वेगळं पाणी घालायची गरज नसते। तर आपलं पीठ खूप सैलचं राहील। यामध्ये 1/2 कप पीठ आणखी यूज करणार आहे मी। हा पराठा तयार करण्यासाठी मी फक्त गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे, ते मैद्याचा वापर करायचा नाही। आपल्याला एकदम हेल्दी पराठा तयार करायचा आहे त्यामुळे, तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित मळून घ्यायचं, ज्या पद्धतीने आपण पोळीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हा पीठ तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत छान मऊसर होण्यासाठी। तर 10 मिनिटानंतर पाहू शकता छान मऊसर झाले आपलं पीठ। आता यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल वापरूयात, तर मी ते तेल वापरणार आहे आणि छान 2 मिनिटे याला आणखी मऊ करून घेणार आहे तेलावर। अशा पद्धतीचं पराठा एकदम छान तयार होतो आणि कोणाला समजणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्यापासून तयार झालेला पराठा आहे। छोट्या मुलांना तर खूप आवडेल, याची टेस्ट एकदम भारी येत असते। तर अशा पद्धतीने छान पीठ मळून घेतलं तेल लावून, आता याचे गोळे तयार करून घेणार आहे मी मीडियम आकारामध्ये। तर अशा पद्धतीने 2 गोळे मी तयार करून घेणार आहे सर्वात अगोदर। आता ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने सुखं पीठ लावून पोळी बेलून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पोळी बेलून घेतलेली आहे मी। आता याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेल किंवा तूपही लावू शकता, छान हेल्दी होतो तुपामुळे आपला पराठा। तर अशा पद्धतीने मी सर्व साईडने तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती थोडंसं पीठ भुरकवून घ्यायचं आहे सुखं पीठ। तर मी ते गव्हाचं पीठ छान असं भुरकवून घेऊन याला प्रेस करून घेत आहे आणि अशा पद्धतीने याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या साईडनी, दुसऱ्या साईडने असं फोल्ड करून 3 फोल्ड केलेलं आहे मी ते। आता याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो खाली आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे सुखं पीठ लावून। छान एकदम लेअर सुटलेला पराठा आपला तयार होतो अशा पद्धतीने। कोणाला वाटणारसुद्धा नाही की या दुधी भोपळ्यापासून तयार झालेला पराठा आहे आणि याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। याच्या कडा थोड्या मोडत असतात कारण हा दुधी भोपळ्यापासून तयार झालेला पराठा आहे, त्यामुळे एकदम पातळसुद्धा करून घ्यायचं नाही। अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत पराठा। आता एक पराठा लाटून झाला, आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि दुसरं पराठासुद्धा अशाच पद्धतीने दुसऱ्या प्रोसिजरने आपण याला लाटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सुखं पीठमध्ये डिप करायचं आपला गोळा आणि लाटून घ्यायचा आहे पराठा, एवढं लाटून घ्यायचं। आता याला तेल लावून घ्यायचं आहे वरच्या साईडनी। तर अशा पद्धतीने छान तेल लावून घेतलं। आता याला 2 फोल्ड करायचं आहे, एकदा फोल्ड करून घ्यायचं, या साईडनेसुद्धा तेल लावून घ्यायचं। आणि ज्या पद्धतीने आपण त्रिकोणी पराठा करतो घरी पोळी, त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे सुखं पीठ लावून। तर अशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे। तर त्रिकोण पराठा सुद्धा आपला लाटून झालेला आहे अशा पद्धतीने छान सुखं पीठ लावून।
आता दोन्ही पराठे आपण छान शेकून घेऊयात लोखंडी तव्यावरती। तर मी ते शेकण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे, नॉनस्टिक तवा घेतलेला नाही। यावर छान तेल लावून याचं कलर चेंज होईपर्यंत एका साईडने कमी आचेवर शेकून घ्यायचा पराठा। आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडनेसुद्धा कमी आचेवर शेकून घ्यायचं। आता याची साईड चेंज झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि वरून छान असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं। पाहू शकता छान फुगायला लागले आपला पराठा, व्यवस्थित फुगत असतो आणि खूप छान खायला टेस्टी वाटत असतो। दोन्ही साईडने छान तेल लावून याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। दिसायला जेवढं भारी दिसतो खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे हा पराठा। तर दोन्ही साईडनी छान असं शेकून झालेलं आहे। तर अशा पद्धतीने छान कलर आलं की याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि दुसरं पराठासुद्धा आता या तव्यावर टाकून घेणार आहे मी। याला एकदम कमी आचेवर एका साईडने शेकून घ्यायचं। आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडनेसुद्धा कमी आचेवरच शेकून घ्यायचं आणि वरून तेल लावून घ्यायचं। तेल किंवा तूप काहीही लावू शकता। तर मी ते तेल किंवा तूप लावून घेतलं आणि पाहू शकता खूप छान लेअर्स उठलेले आहेत। कुणाला वाटणारच नाही की हा दुधी भोपळ्यापासून तयार झालेला पराठा आहे। दोन्ही साईडने छान असं खरपूस यालासुद्धा शेकून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं। पाहू शकता खूप छान लेअर सुटलेले आहेत। आणखी आपण जर जास्त लेअर जास्त फोल्ड केलं तर आणखी जास्त लेअर यांना सुटू शकतात। तर याला मी आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे। पराठ्याच्या वरती छान असं तूप लावून छोट्या मुलांना खायला द्यायचं आहे। एकदम हेल्दी आणि टेस्टी दुधी भोपळ्यापासून तयार झालेला पराठा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद।